चित्रपटाची घोषणा या ठिकाणी होत आहे।
सर्वप्रथम भाऊ बद्दल सांगायचं म्हटलं तर भाऊ या शब्दाचा अर्थ होतो उलटा केला तर उभा. नितेशच्या गेल्या 4 वर्षापासूनची जी कारकीर्द आहे ती आपल्या कॅमेरामध्ये चित्रित करण्याचं आणि खऱ्या अर्थाने त्याचं प्रकाशन करण्याचं काम भाऊच्या माध्यमातून झालं आणि आज नितेशच्या माध्यमातून नितेशच्या नावावर हा आखाडा हा चित्रपट तयार होतोय. म्हणजे नितेशचा आखाडा या चित्रपटाच्या विषयी काही 3 शब्द सांगायचं म्हटलं तर ज्यानं गेली 20 वर्ष दिला सर्वसामान्यांसाठी लढा, ज्याने गेली 20 वर्ष दिला सर्वसामान्यांसाठी लढा म्हणून ज्याचा जो माणूस आजही त्या ठिकाणी जातो तिथे ज्याच्यासाठी पडतो फुलांचा सडा म्हणून त्याच्यावर चित्रपटाचं नाव सुद्धा आखाडा. म्हणजे खऱ्या अर्थानं हे नाव नेत्यांचं सार्थ की ठरल. जे जे काही सहकार्य लागल ते आपण सर्वांनी पावसाळ्यात केलं पाहिजे. पावसाळ्यात त्याचा लहान माणूस आहे पण महत्वाकांक्षा अतिशय मोठी आहे. 50% आर्टिस्ट हे सिनियर आहेत. गाणे हे नामांकित सिंगरचे आहेत ज्यांनी हिंदी बॉलिवूडला हॉलिवूडला गाणे केलेले आहेत अशा लोकांचे गाणे आहेत. माझ्या ठिकाणी आमचे सहकारी भाऊसाहेब आणि अश्विनी यांनी या ठिकाणी माझ्या काहीतरी जीवनावर जीवनपट आणि काय फिल्म या ठिकाणी तयार करण्यास जे शुभारंभ या ठिकाणी केले आहेत आणि मी ते नाव बघून जरा शॉकच झालो. अरे म्हणजे काय हा खरा चला ते काय माहिती क्षेत्रामध्ये मला एकदम कळत नाही जाऊ ना करताय तुम्ही करताय ठीक आहे. कारण आपल्याकडे कसं असतो आपली यंत्रणा आपलं मीडिया सगळे या भावाचे ना एखादा आपलं परस्पर वाजत असेल वाजा ना मला बरं जर बाहेर गेल्यानंतर माझ्या तुझ्या मीडियाला त्या दिवशी आम्ही गाडी फोटो सुनील तटकरे तटकरे साहेब मी आदित्य तटकरे आणि केतानी सुनील शेळके आम्ही रायगडला त्याच्या कार्यक्रमाला अरे येतो ना म्हणा गंधर कार्यक्रमाला आम्ही बरोबर असताना मीडिया आणि हे निवडणुकीचं कॅम्पेनिंगला किती खर्च त्याला असा विषय चालला होता. तर सुनील शेळकेला विचारलं तटकरे साहेबांनी काय ना 5 कोटी रुपये खर्च केलाय सगळे कॅम्पेनिंग मीडियाला मला म्हणलं तू म्हणलं आपलं फुकाट असतो म्हणलं तुझ वाजते आता हे पण तसंच झालं हे तसंच झालं माझ्याकडे भाऊसाहेब माझ्याकडे आले असे एक दिवस संध्याकाळ मला रोज ते फोन आणायचं मी म्हणलं फुकाट काय काम होयचं म्हणलं बोला काय त्याला काय आम्हाला तुमच्या तुम्हाला महत्वाचं घ्यायचं म्हणजे येऊ द्या उद्या संध्याकाळी फोन आला मी कुठेतरी 12-1 वाजता बाहेर दुपारा दिसी आहे म्हणजे या काय म्हणजे काय ना आम्हाला तुमच्या जीवन चरित्र आम्हाला एक फिल्म तयार करायची काय बायोपिक बायोपिक तयार करायची मी म्हणलं ठीक आहे करा पण आपल्याकडे काय नसते तुम्हाला माहिती आहे तुझ्या फिल्म म्हणताना आम्ही तुमच्या जीवन चरित्रावर करतोय काहीतरी आणि मग त्याला असं करतोय तसं काय म्हणलं आपलंच चाललं नोकर गेलं सगळा कारभार मला वाटत होतं आमदार झालं काय ते होईल आर्थिक सुधारणा पण 2 वर्ष झालं तरी डिझेलला माग काय पण चांगलं करताय ठीक आहे चांगलं करताय म्हणजे याच्यातून दिसत की तुमचं किती प्रेम आहे माझं म्हणजे किती आपुलकी आणि किती प्रेम आहे हे यातून दिसत. मग याच्या सरांनी सांगितलं माझं मी मला एक चांगलं आठवतोय मी ज्यावेळेस जनसंवाद यात्रा आपली जनसंवाद चालली म्हणजे जनसंवाद यात्रेच्या टायमाला अश्विनी आणि पावसाळ्यांनी गाणं आणलं होतं कुठलं तरी दिल्लीच्या गायकाकडून गाणं आणलं होतं ते गाणं 19 दिवस मतदार संघात वाजलं म्हणजे ते गाणं आणि ते रॅलीत होतो ना ते आम्हाला ते नाही का खांदा बसलं नुसतं गुंगून गुंगून करतो कानात तसं ते गाणं झोपत ते आता हे व्हायचं मग ते गाणं एवढं हिट झालं आणि त्या गाण्याने मला आमदार केलं इतकं म्हणजे पावसाळ्यात आपल्या निवडणुकीच्या टायमाला भाऊसाहेब एवढे गाणे 2-4 गाणे आहे का नाही 2-3 साडेसातशे व्हिडिओ तर असे व्हिडिओ काढले म्हणजे रानावरणात जाऊन महिलांची बाईक घेतली ज्येष्ठांची लहानाला पोराची म्हाताऱ्यांची सगळ्यांची बाईक घेऊन म्हणजे निवडणुकीची इतकं कॅम्पेनिंग भारी केलं बिचारी निस्वार्थी भावने काम केलं तुझी अपेक्षा नाही काय नाही आता अपेक्षा माणूस कोणा घेत होतो कळत होतो त्याच्याकडे आहे त्याच्याकडे अपेक्षा होतो
ज्याच्याकडे नाही ठेवून काय अपेक्षा याचा अर्थ असतो ज्याच्याकडे नाही त्याच्या अपेक्षा न ठेवता त्यासाठी काम करणे याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात निस्वार्थी भावना. आणि ही भावना पावसाळ्या आणि या अश्विनी या दोघांकडून मला पाहायला मिळाली. म्हणजे खऱ्या अर्थाने किती बिचारी माझी एक बहिणी ती सुद्धा इतकं म्हणजे इतकं माझ्यासाठी नेहमी कळकळ का काहीतरी केलं पाहिजे काहीतरी त्या ठिकाणी. आणि ही काय इंग्रजी मला वाटतंय ना खास काय बाय अरे आखाला नाव सुद्धा एक नंबर दिलं कारण आपल्याला पण आपण या जिगरला खेळाडू मला हे नेहमी समजा आवडलेलं आहे. आखाडा फिल्मला सगळ्या आमच्या माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेच्या वतीने शेतकरी बांधवांच्या वतीने कलावंतांच्या वतीने आमच्या तरुणांच्या वतीने सदिच्या शुभेच्छा देतो तंतुराम कृष्णारे काय भावना काल आमचे ते साहेब इरोळे हा माझा कौटुंबिक स्नेही. आमची अश्विनी ही माझी छोटी भगिनी. हे ज्यावेळेस मला फोन करायचे माझ्या निवडणुकीच्या वेळेस ज्या छोट्या छोट्या क्लिप ऑडिओ व्हिडिओ बनवण्याचं काम ते नेहमी करीत असतात आणि त्या त्या क्षेत्रातही कला क्षेत्रात आहे त्यांचे काहीतरी दोन तीन पिक्चर आहेत मालिकेत काम केलेले असे छोटे मोठे याच्यात काम केलेले. आणि माझी विधानसभेची निवडणूक झाल्यापासून ते माझ्या बऱ्याच दिवसापासून मागे लागले की आम्हाला भेटायचे बोलायचे. तर मी म्हणलं अरे यांचं नेमकं काय एकदा भेट झाल्यानंतर ते म्हणजे आम्हाला तुझ्या ती बायो फिल्म काय असते ना ती काढाय हा बायोपिक. मला पहिली गोष्ट बायोपिकच कळाली नाही. मी म्हणलं अरे काय बायोपिक ते म्हणले नाही आम्हाला तुझ्या जीवनचरित्रावर एक छोटी फिल्म तयार करायची. मी म्हणलं माझ्यापेक्षा कर्तृत्वान माणसाची फिल्म करा ज्या लोकांची समाजासाठी खरं योगदान आहे अशा लोकांची करा. माझं काही योगदान नाही ना आपण एक संघर्षशील योद्धा आहे आपण काम करीत असतो. नाही ते म्हणले आम्हाला करायची फक्त तुमचं परमिशन लागते. आता परमिशन लागतं म्हणल्यानंतर ते इतके हाताला पेटले आमचे काही सहकारी पण म्हणले नाही आपल्याला करायचं आहे. मी म्हणलं ठीक आहे बघा बा तुमच्या आणि काय करीत असते तर करा. शेवट म्हणलं हे सगळं करीत असताना उद्या तुम्ही म्हणताना आता आमदार झाला आहे आपला माणूस उद्या थोडी अपेक्षा वगैरे ठेवतात आपलं काय तसं नाही म्हणलं आपली यंत्रणा कशी असती ही लोकवर्गणीतून चाललेली यंत्रणा आहे आत्तापर्यंत म्हणलं त्याच्यामुळे तुमच्या लेवलनी काय होत असेल ते करीत असले तर करा म्हणलं. पण शेवट आपल्याला पण एक समाधान वाटतं की आपल्या जीवाभावाचे माणसं नेहमी आपल्याला कसं प्रकाश झोतात ठेवता येईल नेहमी आपला माणूस कसा पब्लिसिटीत राहायला पाहिजे हा विचार करतात तेवढंच आपल्याला आनंद वाटतो. कारण बऱ्याच वेळा काही लोकांवर फिल्म तयार झाली त्यांनी स्वतःहून फायनान्स करून त्या फिल्म तयार करून घेतल्या. आता माझं जर उदाहरण पाहिलं तर मी निवडणुकीच्या वेळेस माझ्या जेवढ्या क्लिप बनवल्या ऑडिओ व्हिडिओ बनवल्या पुढे एक रुपया खर्च नाही आला. शेवट मी निवडणूक लोकवर्गणीत लढलो पण त्याच पद्धतीने आता ही फिल्मसुद्धा काढण्यासाठी ते माझे सर्व सहकारी आमचे काही मुंबईचे काही सहकारी असो आमचे तालुक्यातील काही मला मानणारा वर्ग हे म्हणले आम्ही आमच्या पद्धतीने करतो तुझ्यापर्यंत काही ह्या गोष्टी येणार नाही फक्त तू त्या गोष्टीला यस केलं पाहिजे. आता या पिंपळनेरच्या निळोबारा यांच्या या पुण्यभूमीत पावनभूमीत एक चार दिवसापासून शिवरायांचं शिवचरित्र चालू आहे. या ठिकाणी शिवरायांवर पारायण चालू आहे म्हणजे पहिली गोष्ट असेल का शिवरायांवर छत्रपती शिवरायांवर चरित्रावर पारायण करण्याचा. आता त्या संदर्भात सुद्धा मला एक चार दिवसापासून फोन येतो तर तुम्ही एक भेट द्या त्या ठिकाणी. पण मला माझ्या कामाच्या व्यापातून त्या ठिकाणी तालुक्यातून विकास कामं असू वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येता नाही आलं तर ते आज इतके हाताला पेटले. तर तुम्हाला कमीत कमी आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो पण तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला तुमच्या नाव तुमच्यासाठी आम्ही एक फिल्म तयार करतो पण त्याच्या नाव नाम नावाचं त्याची नाव त्या फिल्मला ठेवलं त्याची एक शुभारंभ करायचा त्यासाठी तरी तुम्ही आलं पाहिजे. या ठिकाणी आल्यानंतर ते सगळ्या होम हवन माझ्या हस्ते केलं देवी देवतांची पूजा माझ्या हस्ते या ठिकाणी शुभ हस्ते केले आणि त्यानंतर त्या फिल्मला जे नाव ठेवलं आखाडा आखाडा नाव ठेवल्यानंतर मी सुद्धा एक 10 मिनटं विचार करीत होतो. अरे म्हणलं माझे सहकारी म्हणजे किती विचार करतात
म्हणजे माझं जीवनचरित्र मी कशा पद्धतीने काम केलं या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी हे आखाडा नाव दिल्याचं मला एक आठवतं. कारण मी एक लहान असताना मी कुस्ती बिस्ती या गोष्टी सगळ्या आवड मी केलेल्या आहेत, त्यामुळे ते बरोबर साजेच असं नाव दिल्यासारखं वाटतं. पण एक समाधान वाटतं की आपल्या जीवाभावाची माणसं आपल्यासाठी कुछ भी करते.